महापालिका आरोग्य विभागाच्या बोगस आणि बेजबाबदार कारभार आवाज महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात झालं कैद. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे बिद्र वाक्य घेऊन मिरवणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने या विभागात आया राम गया राम कर्मचाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. विशेष म्हणजे कोणता कर्मचारी कुठे काम करतो याचा ठाम पत्ता आरोग्य अधिकाऱ्याकडे नसतो. असाच एक प्रकार आवाज महाराष्ट्राच्या या कॅमेरात कैद झाला. मदर टेरेसा पॉलिक्लिनिक म्हणजे डफरीन हॉस्पिटल येथे दर शुक्रवारी वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत वयोवृद्धांना दाखले दिले जाते. 1 मार्च रोजी शुक्रवारी डफरीन हॉस्पिटल येथे दाखले घेण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. मात्र दाखले वितरित करणारे वैद्यकीय विभागातील कर्मचारी सकाळपासूनच गायब झाल्यामुळे वयोवृद्धांना ताटकळत बसावं लागलं. दुपारी 4:30 सुमारास दाखले वितरित करणाऱ्या टेबलाकडे कर्मचारी येताच दाखले घेण्यासाठी सकाळपासून ताटकळत बसलेल्या वयोवृद्धांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी दाखले वितरित टेबलाकडे जाऊन या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित कर्मचारी यांनी उडवा उडवींची उत्तरे देताना म्हणाले, सर आपलं नाव सांगता? कंदी नाही साहेब, मी नवीन आहे. आपलं नाव काय? कंदी आहे. कंदी आहे. कंदी आहे. कंदी नाव आहे. कंदी. तुम्ही कधीपासून इथे ड्युटी टाइम जॉईन करताय? नाही दिवस झाले नाही, आम्ही आत्ता परवा आला. किती दिवस झाले? मी परवा परवा आले. परवा म्हणजे किती दिवस? 2 महिने 3 महिने झाले. नाही म्हणजे हेड ऑफिसला आहे. बरं, हे चार तुमच्याकडे आहे ना? आत्ता दिलाय. पावती करायचं? आत्ता दिला. ते नाही. ऑर्डर आहे तुमची? ऑर्डर आहे. साहेबांना सांगते ते तिथं कंदीला. कोणाला? कंदी. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव कसं सांगतो मी पहिल्यांदा नाही. तुमचं नाव? नाही सांगतो. एक मिनिट, तुमचं नाव सांगा मला. मी आज जोडतो तुम्हाला, आमचा काय संबंध आहे? तुमचं नाव काय आहे सांगतोय. तुम्ही कधी येत आहे? आता येत आहे. 4:30 झाले. आमचं चुकलं आहे. 4:30 झाले. बरोबर आहे. मी जरा ऑफिसला जाऊन येतो. सॉरी सॉरी. नाही मला सॉरी नाही हो. मी काय म्हणते, किती वाजलेत आपल्याला? नाही बरोबर आहे. सॉरी सॉरी. 3 या म्हणले. सॉरी. नाही, तुमचे ड्युटी टाइम किती आहे तुम्हाला माहिती आहे ना? सॉरी. म्हणजे तुम्ही जर शुक्रवारी असंच करता? नाही सॉरी, हे पहिल्यांदा झाले. मागच्या शुक्रवारी सुद्धा असंच झाले. कंदी होता ते. कंदी होते. आपलं नाव काय? नाव सांगा फक्त. सर असं नसतं, ड्युटीवर आमच्या आम्ही तुमच्या ड्युटीवरती काही करत नाही. नाव काय आपलं फक्त एवढंच मला हवं. नाव काय आपलं? सर आपलं नाव काय? मला मला फक्त मला नाव सांगा प्लीज. प्लीज नाव सांगा. कुमार नंदा. तुम्ही 4:30 ड्युटीला आलात बरोबर? मी उशिरा करून आलो. तुम्ही ठीक आहे, 4:30 ड्युटीला आलात ना? एवढंच फक्त आहे. वयोवृद्ध नागरिकांनी या संदर्भात आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. आजी किती वाजता आलात तुम्ही? 1 वाजता. हा, कशासाठी आलात? दाखला घ्यायचा. दाखला घेण्यासाठी 1 वाजता आलात तुम्ही? वयाचे दाखले काढायला आलो श्रावण बाळाचे. इथं काय गर्दीमुळं काय सुविधा काय मिळेना. भरपूर लोक बसून बसून थकले. अजून पण केस पेपर काढण्यास काय हे नाही. मग या लोकांना सोय कधी मिळणार? थकलेची केस पेपर कधी मिळणार? थकले कधी मिळणार लोकांना? म्हातारी वयस्कर लोक आहे की मग शिवीला दिलेलंच बरं आहे ना. इथं म्हटलं आता 5 वाजायला आले. ह्या वयस्कर लोकांनी कसं हे करायचं सांगावं? एक एक तास 2-2 तास उभारल्यानंतर या लोकांनी कसं काय थकले ह्या लोकांना? कल्पण्णा भीमराव नागपूर. कशासाठी आलात तुम्ही इथे? मी वयाच्या दाखल्यासाठी आलो. किती वाजता आलात? मी 8:30 आलो.
तुम्हाला कधी बोलवले होते? अडीच वाजता या म्हणून सांगितलं. अडीच वाजता या म्हणून सांगितलं. आता किती वाजले? पावणे पाच झाले. तरी तुम्ही तुम्हाला पावती मिळेल ना? मिळलं नाही. त्याला पण मागाय आलो सर बायका म्हणून बाबला पुरुष पाळी कुठे बायकाच आहे कसा का बरं असतं सर. तुम्ही पहिल्यांदा आलात का याच्या अगोदर येऊन गेला होता? पहिल्यांदा आलात का याच्या अगोदर येऊन गेला तुम्ही? पहिल्यांदा आलो पाहिजे म्हणून त्यासाठी आपण. माझं नाव आहे आशा गावडे. इथं कसं वेळच्या वेळी कसं मिळतच नाही दाखले. फक्त 10-20 पावते का तिथे महिलांना हाकलून देते ती. असे वयस्कर आलेले असतात ना महिला. बसून संध्याकाळी 9 वाजते ती. इथं चालू होते 5 वाजता फक्त. लगेच 6:30 बंद करतात. मग ह्या बायकांना वारंवार सारखे हेल्पडा त्यांनी घालायला होते ती. त्यापेक्षा आम्हाला सिव्हिलच द्या आता. सिव्हिलच चांगलं आहे. मला सिव्हिलच चांगलं. एकंदरीत महानगरपालिका आरोग्य विभागाच्या या हलगर्जी कारभार संदर्भात आरोग्य अधिकारी काय कारवाई करणार असा प्रश्न सोलापूरकरांमध्ये उपस्थित होत आहे.